सो नेक्स्ट क्वेश्चन है आपका थर्ड क्वेश्चन जो मैंने आपको क्लास वर्क के लिए दिया था। कुछ लोगों ने भेजा है, कुछ लोग अभी भी भेज रहे हैं, देन ऑल्सो आई एम सेंडिंग यू द आंसर। तो आप लोग बाद में इसको क्रॉस चेक कर लेना, जिन्होंने मुझे भेजा है मैं उनके साथ ऑलरेडी उनके आंसर्स क्रॉस चेक कर चुका हूँ या कर रहा हूँ। सो इसका आंसर मैं अभी मराठी में दे रहा हूँ कुछ लोगों के लिए, उसको मैं बाद में आपको हिंदी में भी एक्सप्लेन कर लूँगा। अब आता इथे आपल्याला एक्स प्लस टू वाय मायनस वन आणि टू एक्स मायनस थ्री वाय इक्वल्स टू ट्वेल्व असे दोन इक्वेशन दिलेले आहेत। तर याची आपली ॲज आता हे दोन्ही इक्वेशन आपले स्टँडर्ड फॉर्ममध्ये असल्यामुळं ए वन ए टू बी वन बी टू आणि सी वन सी टूचे आपण व्हॅल्यूज काढूया। ओके, तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये असल्यामुळे डायरेक्ट व्हॅल्यूज काढायला सोपं जाते। इथं ए वनचा कोएफिशियंट काही नाही, म्हणजे एक्सचा कोएफिशियंट वन आहे म्हणून वन लिहिलं। इथं एक्सचा कोएफिशियंट टू आहे, वायचा कोएफिशियंट इथे आहे टू आणि इथे आहे वायचा कोएफिशियंट मायनस थ्री। इथे आला आहे मायनस वन आणि इकडे आलेला आहे सी टू आचा ट्वेल्व। तर हे झाले तुमचे ए वन ए टू बी वन बी टू आणि सी वन सी टू। आतापर्यंत तुम्हाला कळालं असेल की ह्या व्हॅल्यूज काय काढायच्या, कारण आपण पुढे चालून डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू काढतो। डिटर्मिनंटमध्ये पहिला आहे डी आणि डी तुमचं काय रिप्रेझेंट करतं, डी वन आहे तुमचं ए वन ए टू बी वन बी टू, ए वन ए टू बी वन बी टू हे आहे तुमचं डिटर्मिनंट। याच्यानुसार ए वन ए टू आहे वन आणि टू, बी वन बी टू आहे तुमचं टू आणि मायनस थ्री। ओके, तर मग याला जर मी सॉल्व केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस थ्री मायनस मायनस फोर कसं येतं, थ्री वन जा थ्री मायनस एन असलं मायनस थ्री येतं, टू टू जा फोर, आणि याचं उत्तर जर काढलं तर हे येतं मायनस सेवन। आता आपण काढूया डी एक्सची व्हॅल्यू। डी एक्स काय आहे तुमचं, डी एक्समध्ये इथं तुमचं ए वन ए टू रिप्लेस होतं, त्या ठिकाणी येतं तुमचं सी वन सी टू आणि इकडं आहे बी वन बी टू ॲज इट इज। आता याच्या जर व्हॅल्यूज पुटअप केल्या आपण, काय येतं बघा, सी वन सी टू आहे तुमचं मायनस वन आणि ट्वेल्व, बी वन बी टू आहे टू आणि मायनस थ्री। क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, थ्री 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 वन झा थ्री, मायनस मायनस झालं प्लस, तर इकडं आलं तीन मायनस बार दोन्ही चोवीस, उत्तर आलं मायनस ट्वेंटी वन। डी वायची व्हॅल्यू इथं आहे तुमचं ए वन ए टू, इकडे येतं सी वन सी टू इक्वल्स टू। इथे आहे ए वन काय आलं तुमचं, ए वन ए टू आलं वन आणि टू, सी वन सी टू आलं मायनस वन आणि ट्वेल्व। ह्याला जर सॉल्व केलं तुम्ही तर हे ते बारा मायनस मायनस दोन, दॅट इज बारा प्लस दोन इक्वल्स टू फोर्टीन। तर तुमची डीची व्हॅल्यू आली मायनस सात, डी वनची आली मायनस एकवीस आणि याची मायनस चौदा। ओके, सब लोगों के लिए एक छोटा सा इंस्ट्रक्शन है कि डी डी एक्स डी वाई अगर ध्यान में रखना है तो डी की वैल्यू सबसे पहले निकालो जो ए वन ए टू बी वन बी टू है। जब आप डी एक्स लिखेंगे तो सिंपली ए वन ए टू को रिप्लेस करके सी वन सी टू कर दो, और जब डी वाई लिखेंगे तो आपको इस डिटर्मिनेंट में बी वन बी टू को रिप्लेस करके सी वन सी टू लिखना है। अगर आपको ये याद भी नहीं रहता तो ये सिंपल ट्रिक है, इस तरीके से याद रखो। अब बाय क्रैमर्स रूल, बाय क्रैमर्स रूल एक्स किस तरह से लिखते हैं हम लोग, द वैल्यू ऑफ एक्स इज डी एक्स बाई डी एंड द वैल्यू ऑफ वाई इज डी वाई बाय डी। आपका डी एक्स कितना है, आपका डी एक्स है माइनस ट्वेंटी वन, माइनस सेवन डी है और आपका फोर्टीन एंड माइनस सेवन डी है। इसको सॉल्व करते हैं, माइनस माइनस हो गया प्लस, सेवन वन जा सेवन, सेवन थ्री जा, सो एक्स की वैल्यू आ गई थ्री, सेवन वन जा सेवन, सेवन टू जा, माइनस का साइन मत भूलना, सो ये हो गया माइनस टू। देयरफोर सोल्यूशन ऑफ द इक्वेशन क्या आ गया, एक्स कॉमा वाई इक्वल्स टू थ्री कॉमा माइनस टू।